नमस्कार. आजच्या सत्रामध्ये आपण व्याकरणातला समास हा भाग बघूया. समास आणि संधी या दोन्हीमध्ये खूप साम्य आहे. संधी हाही दोन शब्दांमध्ये होतो आणि समास हाही बरेचदा दोन शब्दांमध्येच होतो. कित्येक वेळेला संधीची उदाहरणं आणि समासाची उदाहरणंही सुद्धा सारखीच असतात, त्यामुळे गोंधळ आणखीच वाढतो. मग काय नेमका फरक आहे संधी आणि समासमध्ये? तर संधी हा दोन वर्णांमध्ये होतो आणि समास हा दोन शब्दांमध्ये होतो. म्हणजे काय? तर संधीमध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण किंवा शेवटचं अक्षर काय होतं आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर काय होतं ते दोन एकत्र येतात. पण समासामध्ये मात्र दोन शब्दांचे अर्थ एकमेकांच्या जोडलेले असतात, त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने समास तयार होतो आणि संधी हा फक्त वर्णाच्या दृष्टीने असतो. काही काही शब्दांमध्ये संधीही होतो आणि समासही होतो, त्यामुळे नेमका संधी आणि समास काय याच्यामध्ये गोंधळ व्हायला सुरुवात होते. अशी उदाहरणं आपण नंतर बघूयातच की जिथे समासही झालाय आणि संधीही झालाय. पण अर्थातच संधी आणि समास या दोन संकल्पना पूर्ण वेगळ्या आहेत, जरी त्या दोन शब्दांच्या बाबतीत असल्या तरी. समास म्हणजे नेमकं काय असतं? तर समास म्हणजे कमीत कमी दोन किंवा कधी कधी जास्त सुद्धा दोन शब्द अर्थाच्या दृष्टीने एकत्र येतात आणि अर्थाच्या दृष्टीने एकत्र येत असताना काही मधले जास्तीचे शब्द आपण गाळून टाकतो किंवा कमी करतो. म्हणजेच कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय येण्यासाठी केलेली ही एक प्रकारची क्लुप्ती आहे असं आपण म्हणूयात. नेहमी घेतलं जाणारं उदाहरण आपल्याला माहितीये, ते म्हणजे राजवाडा. राजाचा वाडा असा मूळ अर्थ आहे. त्यातला चा हा विभक्ती प्रत्यय काढून टाकून राजवाडा एवढे दोनच शब्द ठेवले जातात. किंवा त्याहून चांगलं उदाहरण म्हणजे पुरणपोळी. पुरण घालून केलेली किंवा लाटलेली पोळी एवढी मोठी शब्दांची जंत्री वापरण्यापेक्षा नुसतं एक पुरणपोळी असं छोटं दोन अक्षरं एकत्र केली की सगळा आशय त्याच्यामध्ये मावतो. त्यामुळे समास हा मोठा आशय छोट्या शब्दामध्ये मावण्यासाठी केला जातो. अर्थातच वेगवेगळे शब्द एकत्र करून थोडक्यात आशय मांडायचा असल्यामुळे त्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारांनी अनेक शब्द छोट्या आवाक्यात आणण्यासाठी म्हणून प्रयत्न केला जातो, म्हणून समासांचे वेगवेगळे प्रकार होतात. समासांचे चार मुख्य प्रकार आहेत ते आपल्याला माहिती आहेत. त्यातला पहिला आहे त्याला म्हणतात अव्ययी भाव, दुसऱ्याला म्हणतात तत्पुरुष, तिसऱ्याला म्हणतात द्वंद्व आणि चौथ्याला म्हणतात बहुव्रीही. हे चार प्रकार काय आहेत? तर मुख्यत्वे समासामध्ये जी दोन पदं म्हणजे दोन शब्द येतात, अर्थाच्या दृष्टीने त्यातलं कुठलं पद जास्त महत्वाचं आहे त्याप्रमाणे त्याचे चार प्रकार पडतात. त्याचबरोबर ते कशाचं विशेषण म्हणून वापरलं गेलंय वाक्यामध्ये हे सुद्धा खरं म्हणजे बघायला लागतं आणि त्यानुसारही हे प्रकार होतच असतात. अर्थातच ह्याची जी नावं आहेत त्या नावावरनं त्या समासाचे प्रकार कळणं अगदी सोपं आहे. म्हणजे आपण पहिला प्रकार बघूयात, अव्ययी भाव. अव्ययी भाव या शब्दातनच आपल्याला कळतंय अव्यय याचा भाव असणार किंवा अव्ययांचा भाव म्हणजेच अर्थ ज्याच्यामध्ये महत्वाचा ठरतो तो अव्ययी भाव समास झाला. अव्ययी भाव समासामधलं पहिलं पद किंवा पहिला शब्द हा अव्ययाचा असतो, म्हणूनच त्याला प्रथम पद प्रधान म्हणजे ज्यातला पहिला शब्द अर्थाच्या दृष्टीने प्रधान किंवा महत्वाचा आहे अशा प्रकाराचा समास असं म्हटलं जातं. आता कुठल्या कुठल्या प्रकारची अव्यय वापरता येतात? आधी त्याच्या आधी आपण अव्यय म्हणजे काय बघूयात. व्यय म्हणजे कमी होणे, नष्ट होणे, क्षय होणे असा अर्थ आहे. अव्यय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही, जे कमी होत नाही किंवा व्याकरणाच्या दृष्टीने बघायचं झालं तर ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. म्हणजे लिंग, वचन, काळ काहीही बदललं तरी ह्या अक्षरांची रूपं किंवा ह्या शब्दांची रूपं तशीच्या तशी राहतात, त्यांना अव्यय म्हणतात. तर संस्कृत मधले काही अव्यय हे या समासासाठी वापरली जातात आणि ती अव्यय पहिल्या स्थानी येऊन त्याच्या पुढे इतर शब्द जोडून त्याचा अर्थ केला जातो, त्यावेळेला त्याला अव्ययी भाव समास म्हणतात. आता अव्ययी भाव समासाची काही उदाहरणं आणि त्याचे प्रकार असं एकत्रच बघूया. अव्ययीभाव समासाचे साधारणपणे तीन प्रकार करण्याची पद्धत आहे. त्यातला पहिला प्रकार जो असतो तो संस्कृतमधनं स्वीकारलेले शब्द म्हणजे संस्कृतमधले अव्यय ज्याच्यामध्ये आपण वापरतो असे शब्द. दुसरा प्रकार आहे तो
फारसी भाषेतनं आपण स्वीकारलेली अव्यय, आणि तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये मराठी भाषेमध्ये ज्या पद्धतीने ह्या प्रकारचा समास करायची एक पद्धत रूढ झाले, असे तीन प्रकार अव्ययी भाव समासात आपल्याला दिसतात. त्यातल्या पहिल्या प्रकारात ज्याच्यातनं संस्कृत मधले अव्यय आपण स्वीकारलेत ती आहेत आ, यथा आणि प्रति. या तिन्ही अव्ययांना स्वतःचे असे अर्थ आहेत आणि पुढचा येणारा शब्दाचा अर्थ त्या अव्ययाप्रमाणे केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आ या अव्ययाचा अर्थ पासून असा पण होतो किंवा पर्यंत असाही करता येतो. उदाहरण बघूयात, आ जन्म. आ जन्म, जन्म या शब्दाचा अर्थ आमुळे, जन्मापासून असा करायला लागतो. तर आ हाच अव्यय लावून आ मरण याच्यामध्ये मात्र तो मरणापर्यंत असा करायला लागतो. तसंच यथा ह्या अव्ययाचा अर्थ प्रमाणे, आणि प्रति ह्या अव्ययाचा अर्थ रोज किंवा नेहमी असा केला जातो. म्हणजे यथाशक्ती या शब्दामध्ये शक्तीप्रमाणे किंवा कुवतीप्रमाणे असा अर्थ करायला लागतो, तर प्रतिदिन याच्यामध्ये रोज दर दिवशी असा अर्थ करायला लागतो. काही अव्यय आहेत जशी बे, गैर, हर, बद, ही आपण फारसीतनं स्वीकारली. म्हणजे बघा, बेनाम म्हणजे ज्याला नावच नाही, नाव नसणारा. गैर, चुकीचा किंवा नसणारा, म्हणजे गैरहजर, हजर नसणारा तो गैरहजर. हर म्हणजे प्रत्येक, हर दिन म्हणजे प्रत्येक दिवशी. अशा प्रकारे फारसीतली अव्यय वापरून आपण अव्ययी भाव समास मराठीमध्ये वापरतो. आणि खास मराठी ढंगाचा असणारा तिसरा अव्ययी भाव समास आहे जो गावोगावी यासारख्या शब्दांमध्ये आपण वापरतो, ज्याच्यामध्ये पहिल्या शब्दाची द्विरुक्ती करून म्हणजेच दोनदाच तोच शब्द वापरलेला असतो. गावोगावी, दिवसेंदिवस, गल्लोगल्ली याच्यामध्ये त्या प्रत्येक ठिकाणी असा अर्थ अपेक्षित आहे. म्हणजे हल्ली गावोगावी फलक लागलेले दिसतात, म्हणजे जणू काही प्रत्येक गावामध्ये फलक लागलेले दिसतात. अशा प्रकारे तीन प्रकारांनी अव्ययी भाव समास हा मराठीमध्ये केला जातो. अव्ययी भाव समासाचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे ह्या समासाने तयार होणारे शब्द हे सगळी क्रियाविशेषण असतात. म्हणजे काय, तर त्या क्रियेबद्दलची जास्त माहिती त्या शब्दांनी दिलेली असते. उदाहरण बघा, मी यथाशक्ती दान देतो, याच्यातला यथाशक्ती हा अव्ययी भाव समास आहे आणि देणे या क्रियाबद्दल तो जास्तीची माहिती देतोय. त्यामुळे अव्ययी भाव समास हे बहुतांशी करून क्रियाविशेषण असतात. आपण काय शिकलो? शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखवताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द गाळला जातो. विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण. समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला अर्थाच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे त्यावरून समासाचे प्रकार ठरतात. समासाचे एकूण चार प्रकार आहेत: अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. जेव्हा समासातील पहिले पद अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामायिक शब्दांचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो, तेव्हा अव्ययी भाव समास होतो. संस्कृतमधील उपसर्ग लावून अव्ययी भाव समासाची उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, आजन्म, प्रतिदिन इत्यादी. फारसी भाषेतील उपसर्ग लावून अव्ययी भाव समासाची उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, गैरहजर, बेहिशेबी इत्यादी. मराठीत शब्दांची द्विरुक्ती होऊन तयार झालेले जोडशब्द अव्ययी भाव समासाची उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, गावोगाव, घरोघर इत्यादी. स्वाध्याय.
उत्तरे लिहा. समास म्हणजे काय? सामासिक शब्द कशास म्हणतात? विग्रह म्हणजे काय? समासाचे प्रकार किती व कोणते? अव्ययी भाव समासाची प्रत्येकी 5 उदाहरणे लिहा. संस्कृत भाषेतील उपसर्ग लावून तयार झालेली उदाहरणे, फारसी भाषेतील उपसर्ग लावून तयार झालेली उदाहरणे, मराठीत शब्दांची द्विरुक्ती होऊन तयार झालेली उदाहरणे.